सुनावणीची वाट पाहता, कारण आत्तापर्यंत 5-7 सुनावण्या झाल्या पण ती केस बोर्डावरच येत नाही, आणि म्हणूनसाठी आता मुलांचा अगदी अंत झालेला आहे. आणि म्हणूनसाठी मुलांचं किंवा आमचं असं म्हणणं आहे का, सरकारनं जबाबदारी स्वीकारावी. काय कोर्टाचं म्हणायचं ते म्हणू देत, पण ह्या मुलांना आदेशाच्या अधीन राहून त्यांना ऑर्डर द्याव्या का, ज्या नॉन पेसात दिल्या गेल्या मग पेसातच द्यायला काय अडचण, असं आमचं म्हणणं आहे. त्याबरोबर धनगर समाजाचा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे का, धनगर समाज आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला आदिवासीचंच घ्या. धनगर आणि धनगड धनगड अशा ज्या शब्दाचा अपभ्रंश केला जातो आणि त्या माध्यमातून आम्हाला आदिवासींमध्येच घेतलं पाहिजे अशा पद्धतीची जी मागणी होती, त्याच्यावर आमचा सगळ्यांचा विरोध म्हणण्यापेक्षा ते आमच्यातले नाहीतच, ते जरी म्हणतात का आमचं धनगड हे नाव चुकलं आहे किंवा खिलारी जोडपे खिलारी कुटुंबाला जे व्हॅलिडिटी दिलेली आहे ती धनगड आहे धनगड आहे, तर मग ती रद्द करण्याच्या संदर्भात मध्यंतरी कमिटी केली, आताही एक कमिटी केली, तेव्हा शिंदे समिती केली, आता काहीतरी 4-5-6 IPS IAS ऑफिसर लोकांची कमिटी केली तिचा निर्णय घेण्यासाठी, किंवा त्याच्या दृष्टीनं जे काही आता रोजच्या रोज कायद्याचं ड्राफ्टिंग तयार झालं आहे, कायद्याचं ड्राफ्टिंग तयार झालं आहे, याचा अर्थ सरकार आम्हाला कुठंतरी दुजाभाव करतं आमचं, अशा पद्धतीने लोकांमध्ये आता तरुणांमध्ये संघटनांमध्ये किंवा आमच्यातसुद्धा आता आम्हाला तसं वाटायला लागलं आहे. आणि म्हणून आम्ही एक मागणी करतो आहे का, तुम्ही जसं शिंदे समिती ही परवा तयार झाली, आत्ता जी समिती झाली ती आत्ता तयार झाली, मग एक टाटा इन्स्टिट्यूट हे गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे देशात नामांकित संस्था आहे का, ती संशोधन करते, तिनं अहवाल दिला आहे, तो अहवाल आज 4-5-6 वर्षापासून आम्ही म्हणतो का तो प्रसिद्ध करा, पण तो केला.